सुस्वागतम ब्यूटिफुल लाईफच्या नवीन सत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नुकताच होळीचा सण साजरा केला. होळी, आज आपण होळीबद्दल बोलणार आहोत. फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते. हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजे पौर्णिमेचा दिवस चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी. आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांसाठी मुंबईमध्ये टॉवरमध्ये होळी कशी साजरी केली जाते हे दाखविणार आहे. होळी हा रंगांचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत. होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात. तुम्ही पाहत असलेल्या चित्रफितीमध्ये हे होलिका दहन होत आहे. होलिका दहन करण्यापूर्वी आपण त्याची पूजा अर्चा करतो. नारळ आपण होळीमध्ये टाकतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितो. साखरेच्या गाठीच्या माळा होळीला अर्पण करतात. होळिका दहन करण्यापूर्वी छान तिला सजविले जाते. होलिकाला पाण्याचा सुद्धा नैवेद्य दिला जातो. तिच्या भोवती 3 किंवा 5 वेळे घातले जातात. एकमेकांना गुलाल लावून हा सण साजरा केला जातो. आजच्या सत्रामध्ये मुंबई स्थित आमच्याच कॉम्प्लेक्समधली म्हणजेच टॉवरमधली होळी मी तुमच्या सर्वांसाठी आज घेऊन आली आहे. आजकाल टॉवरमध्ये सुद्धा होळी खूपच मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत असून गुण्यागोविंदाने प्रत्येक सण साजरा केला जातो आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी हा खूपच मोठा संदेश देऊन जातो. चला तर आपण होळीची मजा लुटूया. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी एकमेकाच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंगाची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकारांमधून एकमेकाच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यादू विधी इत्यादीशी हा उत्सव निगडीत असावा. धर्मसिंधू या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. माणसांमधील दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि मनशांती लाभावी, तसेच वैर, चीड, एकमेकाबद्दल असणारा द्वेष इत्यादींची होळी करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने दुलवड साजरी होते असाही याचा अर्थ आहे. चला तर एकमेकाच्या मनातील वैर दूर करून मैत्रीचे बंध बांधूयात.
हैप्पी होली। सुस्वागतम ब्यूटिफुल लाइफ बाय डॉक्टर अलका खाडे या नावाने माझे यूट्यूब वरती चॅनल आहे। फूड, फॅशन, हेल्थ आणि ट्रॅव्हल जर तुम्हाला एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही तो जाणून घेऊ शकता। थँक्यू। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्यूटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।